समाजाच्या आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन. आता सविस्तर बातमी. मुस्लिम समाजाला शासकीय निमशासकीय सेवांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये 5% आरक्षणाच्या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर जमियत ए उल्मा शाखा बाळापूरच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदार बाळापूर यांच्या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मुस्लिम समाजाला शासकीय निमशासकीय सेवांमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये 5% आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज जमियत ए उल्मा बाळापूर शाखेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येऊन आरक्षणाच्या मागणीसाठी तहसीलदार यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात यावे. रंगनाथन कमिशन सच्चर समिती यांचा अहवाल यांचा संदर्भ देऊन 19 जुलै 2014 राज्य शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाचे 49 प्रवर्गाला विशेष मागास वर्ग प्रवर्ग अनुसार 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अजूनही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही अशा विविध मागण्यासंदर्भात निवेदनात उल्लेख केला आहे. निवेदनावर जमियत ए उल्माचे तालुका अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हनीफ कासमी, सेक्रेटरी मौलाना बरकतुल्ला खान नदवी, शहर अध्यक्ष मौलाना मोहम्मद इस्माईल इशाती, जनरल सेक्रेटरी मोहम्मद मोईन अफजल, मोहम्मद मजहर रऊफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. धरणे आंदोलनात बहुजन मुक्ती मोर्चाचे मेजर गुलाबराव उमाळे यांनी समर्थन देत आपले विचार व्यक्त केले. महावॉइस न्यूज साठी सुधीर कांबेकर, बाळापूर. तक की धरने का टाइम दिया गया था. मुसलमानों की तरफ से हमारी तमाम शासन और प्रशासन से ये मांग और डिमांड है कि वो हमारी मांगों को पूरा करे. संविधान ने जो मुसलमानों को हक दिया है आरक्षण का, वो आरक्षण 5% ही हम तलब कर रहे हैं, मांग रहे हैं. हमको हमारा हक मिलना चाहिए, इसलिए ये आंदोलन आज यहाँ पर हमने शुरू किया है. और तहसीलदार साहब के पास में अभी हमने निवेदन पत्र दिया है और हमारी ये यहाँ तक तो बात पहुँच गई, आगे हमारी बात पहुँच जाए इस वास्ते हमने यहाँ पर आंदोलन में सबको जमा किया है. बहुत थोड़े लोग हमारे यहाँ पर अभी जमा हुए हैं, वरना एक आवाज़ पर पूरा बाळापूर भी जमा हो सकता था. हज़ारों की संख्या में आज भी मौजूद है और सबकी तरफ से एक ही डिमांड है कि हुकूमत हमारे बातों